हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि उठलेले आहे मी. पाणी पण ठेवले आता अंघोळ करण्यासाठी आणि पाणी लय झालं. 15 मिनिटं तापते, त्याच्यामुळे 15-20 मिनिटं आम्हाला एक्सरसाइज करायची सांगितलं आम्हाला डॉक्टरांनी. तर आता आमचे मिस्टर पण उठलेले आहेत, सगळे घर वगैरे झाडून घेतलेत आणि पाणी पण उतरले. आता करून येते मी डायरेक्ट आंघोळ. तर आता मी आंघोळ करून आलेली आहे आणि आमचे मिस्टर पण उठलेले आहेत. तर आता वाजले 7:45 आणि मला करायचं आहे एका तासात डब्बा चपाती भाजी भात एवढं सगळं करायचं आहे. आणखीन प्लस पूजा पण करायची आहे. काय बनवलं बनवलंयस? हो, मला पेपर वाला. आमच्या मिस्टरांनी आजपासून पेपर लावलाय, मेंबरशिप घेतली त्याच्यात. आणि गिफ्ट जे भेटलं होतं ते ऑफिस मध्येच ठेवून आले. आणि काय केलं, ऍड्रेस तर दिलाय सगळा पण फ्लॅट नंबरच दिला नाही. त्या माणसाला कुठं जायचं? नेमकं कोणत्या घरी टाकायचं? कुठं राहतात? ओके, मेन तर ते असतंय ना घर नंबर, ते द्यायचं सोडून बाकी सगळं दिलं. लक्षात नाही, तुम्ही कसं दररोज याच घरात येतात? बिल्डिंग नाव दिलं, सगळं दिलं, ऍड्रेस दिलाय, फ्लॅट नंबर द्यायचा काय. ही माणूस थोडी सका सका 6 वाजता आलं तर ती तुम्हाला काय 6 वाजता फोन करणार आहे का? कशाला मला नको डिस्टर्ब करायचं माणसांना? ते सेल्सचा माणूस होता, घरी डिलिव्हरी बॉय का? हो, ते झालं. जाऊ दे, ठीक आहे. तर मी आता करते लवकर पूजा आणि डब्या डब्बा डब्बा डब्बा. पूजा वगैरे झालेली आहे आणि आता करत आहे डब्याची तयारी. खरी झालं का मिस्टर? दुकानला जायचे जाणार का? पण पहिलं ते तर सांगा काय काम आहे. सांग की जाणार का पहिले सांगा ना. डबरी बोल पडतून काय जोन और कोण. दूध आणायचंय, कोथिंबीर आणायची होती. जातो खरं का? मग आता लगेच जावं लागतंय. बघा, तुला काय हाकालाच्याच मार्गावर बसून जायला डब्ब करेल. चल होय ना, मग लागत आहे लगेच जायचं. आणि लगेच जाऊ मग. नाही का उठा जावडी, उठा मग उठा. डबरेशीब जाईल नाहीतर जा म्हणते तूच. मी का जाऊ? तुमच्या नादाला लागले की मला उशीर होतय, नंतर तुम्ही मला ओरडता. सर काय जावडे डोली सरक काय बी म्हणताव का? मला सरक बाजूला तू उठलीस तरच जाणार बरं. ठीक आहे, जावा. उठले मी. गवार जे आहे ती कट करून घेतलेली आहे. ही गवार आता मला भाजून घ्यायची आहे. इकडे तवा पण तापलेला आहे आता. काय कशाला कशाने तापला होता? तुम्ही काय गॅस वर बसला होता का? काय काम लावायलीस? कधीच्या काळात माणसाने सांगितलं काम तर काय बिघडते का? जावा लवकर. उगच आले कुठं आहेत पाणी मागे? उगच तिकडं काहीतरी करून मारलं. तुम्हीच मारलंय मला डबरे. हा गप माणूस देवाने बसलं इकडं आणि मला मारलंय. देव मग कोण देव आहेस तू? पती देव. पती देव मागे काहीतरी देखील हाताने कसं पुसले जाते? असते पुसायचे व्यवस्थित पुसावं लागतं. मला आमचं शर्ट दिसणार माझ्या शर्टाला लागलं ती काय ना. जाडे ह्याच्यासाठी
एवढ्या आरामात कशाला द्याव? मी तुम्हाला तिकट लावत होते. तिकट लागायचं कुठं? तेच ना, मग तिकट लावत होते म्हणूनच लिहिते. उशीर व्हायलाय मला, 8:30 झाले तर अर्धा तास. इथं झालेली आहे भाजी गवारीची शेंग आणि इकडे लावलेला आहे भात. आणि आता मला म्हणायचं आहे पीठ चपात्या करायच्या. 8:45 झाले, 15 मिनिटं झाले. आमची मिस्टर झोपली तर किती वाजलेत मिस्टर? जायचं नाही काय की तुम्हाला? जायचं का? 8:57 झाले. 8:57 झाले, पाणी उतरलंय, थंड होईल सगळं. नंतर मलाच म्हणायचं तुझे मत झालं उशी, तू चावलं नाही पटकन. स्वतः 9 वाजेपर्यंत झोपायचं, 3 सांगायचं. पीठ पण मळून झाले, आता चपात्या लाटायच्यात पटकन. तर इथं भरलाय आता आमच्या मिस्टरांचा डब्बा, भात चपाती आणि इथं भाजी. भात जो आहे तो गरम आहे, आणखीन वाफायला बाहेर. आणि इथं आहे लिंबू. आमचे मिस्टर तर गेले आता कामावर, आणि आता मी करणार आहे नाश्ता. कारण आता आमच्या दोघांना पण सकाळ सकाळ 9 वाजता नाश्ता करायची सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे तर मी काय खाणार आहे, तर जो भात केलाय तोच खाणार आहे मी. दुसरं काही वेगळं असं नाश्त्यासाठी नाही. तर चला करूयात आता नाश्ता, आणि तुम्ही पण या गरम गरम राईस खायला. वाजलेत 4:30, मी जरा आराम केला दुपारी, म्हणजे झोपली होते मी. माहित नाही मला अचानकच मोबाईल बघत बघत झोप लागली, आणि नंतर आताशी जागलेली आहे. तर आता उठले, आता कालचं जे ब्लाऊज राहिलं होतं स्टिच करायचं, ते स्टिच करायचं. पहिल्यांदा मशीनचा काय प्रॉब्लेम आहे ते बघावं लागेल. चला. आमची मशीनची सुई तुटायला लागली, सुई नाही दोरा तुटायला लागलाय, याला बघावं लागणार. सुईमध्ये सुई बसवण्यात जरा प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यामुळे पहिल्यांदा ही सुई काढून नीट बसावी लागणार आहे. तर केली आता मी सुई नीट, आणि आता धागा तुटणार नाहीये. आता करूयात आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात. तर पहिल्यांदा मी बॅक साईड बनवणार आहे, आणि त्याचा तुम्हाला व्हिडिओ उद्या सकाळी, सॉरी, तर त्याचा तुम्हाला व्हिडिओ आता आपल्या चॅनलवरती आलेलाच आहे. तुम्हाला जर बघायचं, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, किंवा मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देते. चला सुरुवात करते आता. तर आता वाजलेत संध्याकाळचे 8:30, आणि आता करायचं आहे स्वयंपाक. तर मी माझे व्हिडिओ पण एडिट वगैरे केलेत, अपलोड करायचे राहिले, कारण माझ्याकडे डाटा नाही, डाटा संपला माझा. म्हणून आमचे मी आल्यानंतर त्यांचं हॉटस्पॉट कनेक्ट करायचं, आणि मग व्हिडिओ अपलोड करायचे. बाकीचं सगळं मी काम वगैरे व्यवस्थित करून ठेवलेले, म्हणजे काय काय करावं लागतंय ते शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करून ठेवलेले आहेत. त्याचं आता करायचे स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये आज करणार आहे मी शेवग्याची शेंग. शेवग्याची शेंग भात तडवलेली आहे, आणि चपात्याही करावी लागतील एवढंच. तर आता ना बाहेर झालाय पाऊस चालू, दिवसभर काहीच नव्हता पाऊस, दिवसभर ऊन पण होतं, आणि आता संध्याकाळी पाऊस चालू झालाय. म्हणजे आता झाले 5-10 मिनिटं चालू झाले. तर एकीकडे टाकत मी शेंगा शिजायला, आणि एकीकडे आहे चपात्याचं पीठ मळाय, आणि भात करायची गरज नाहीये. इकडे शिजतायत शेंगा, आणि इकडे मळाय पीठ. तर आता 9:45 झाले, 15 मिनिटात स्वयंपाक होतय माझा ऑलरेडी. स्वयंपाक होतय माझा पूर्णपणे. थंड थंड हवा पण सुटले, पण आमच्या हा तिची किचनची खिडकी, त्याच्यातून हवा काहीच येत नाही. काहीच येत नाही म्हणजे येते, कमी ओली जास्त येत नाही. पण जी आमची बेडरूमची खिडकी आहे ना, सगळ्यात जास्त हवा तिथून येते, बेडरूमच्या खिडकीतून. छोटीशीच आहे, पण हवा तिकडून सगळ्यात जास्त येते. आणि जी हॉलची खिडकी आहे त्याच्यातून पण नाही येते एवढी जास्त, कारण की समोर बिल्डिंग वगैरे आहेत ना, बिल्डिंगमुळे येत नाही. आणि इकडे जी इकडे जो बेडरूम आहे आमचा, त्याच्या पाठीमागं कोणतीच बिल्डिंग वगैरे नाही आहे, पण खाली आहे, म्हणजे 2 मजली आहे वाटतं. तर त्याच्यामुळे हवा तिथून भरपूर येते, असे प्रॉब्लेम. माझं आता सगळं काम झालेलं आहे, स्वयंपाक पण झालेला आहे, घर वगैरे पण झाडले, आणि भांडे पण घासून झाले. एवढं सगळं काम केलं मी, कारण सकाळी आणखी नको ना टेन्शन, भांडे घासायचं म्हणजे मेन म्हणजे. आता किती आपण आम्ही जेवलेले, किती 2-3 भांडे पडतील तेवढं सकाळी घासायचे. त्याच्यामुळे आताच भांडे वगैरे सगळं करून ठेवले. तर हे बघा सगळे भांडे वगैरे मी इकडं क्लीन करून ठेवलेत. इथं भाजी केलेली, तिथं चपात्या आहेत.
आता बघायला लागली आमच्या मिस्टरांची येण्याची वेळ. पाहुणे 10 झालेत तरी पण घरी यायचा पत्ता नाही आणखी. खोटं बोललात का नाही मला तुम्ही? खोटं काय खोटं बोललो? खोटं काय खोटं बोललो? काय म्हणलं होतं मला तुम्ही? कुठं आहे मी? कुठं आहे म्हणलं होतं मी? घराजवळ चालू म्हणलं होतं. देशमुख वाडीतून इथपर्यंत यायला निदान 5 मिनिटं तरी लागतात. 2 मिनिटात नाही येत माणूस इथपर्यंत. सांगा की कुठं होतो? तू महागसला नाहीस. मग कस काय आला तुम्ही एवढं लवकर? तस तर उशीर झाला. चीटिंग करताय तू. चीटिंग 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 करताय तू. नाही तुम्हाला 10:15 वाजले. कुठं जायचंय? वेगळे नाटक करू नका. दरवाजा लावा ती. दरवाजा लावा. जाते की दरवाजा लावा म्हणलं तुम्हाला? ए बघू का तुमच्याकडे? करा कपडे चेंज लवकर. नाही कुठं काय तुमच्याकडे आहे का काही? माझ्याकडे तर नाही काहीच. असं काही नाही. गाल दुखायले माझे हसून. कशा हसायच? या लवकर इकडे. काय दाखवत का? तर इथे घेतलेला आहे मी भात. Thank you.